काका काका उठा ना, मला घरी जायचं आहे। काका उठा, मला घरी जायचं आहे। म्हणजे तू एकटीच बाहेर आलीस फोन करायला? आणि काकू कुठे आहे? सॉरी टू से अण्णा साहेब, पण अजून कोणताच धागा आती आलेला नाहीये। एखादी ऍक्सिडेंटची केस नाही की त्या वयाची मुलगी सापडल्याची खबर नाहीये। नाही म्हणजे मी तुमच्यावर अविश्वास दाखवत नाहीये, पण अण्णा साहेब प्रॉब्लेम असा आहे, त्या मुलीचे वडील आजारी आहेत, त्यांची प्रकृती नाजूक आहे, त्यामुळे आपण प्रेस, टीव्ही, कोणत्याही मीडियाची मदत घेऊ शकत नाही। ठीक आहे, तुम्हाला काही कळलं तर लवकरात लवकर मला कळवा। जरूर। काय म्हणाले इन्स्पेक्टर चौधरी? ते म्हणाले की नेहाची केस त्यांच्याकडे नाहीये, म्हणजे बाकी त्यांच्या इतर केसेसमध्ये ते खूप बिझी आहेत, पण तरी सुद्धा प्रयत्न करतो असं म्हणाले। पण मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की माझा शेखर देशमुखवरती संशय आहे। मग त्यांना तसं वाटत नाहीये, पण शेखरला ताब्यात घेऊन चौकशी करतील बहुतेक। पण वहिनी, माझी खात्री आहे हे काम त्याच आहे। त्याला आता ताब्यात घेतलं ना की आपल्याला काहीतरी क्लू मिळेल। अरे पण त्यांनी आपल्याला धमकीचे फोन नसते का केले? कोणी फोन केला असता? अरे कोणी नाही, माझा एक मित्र येणार होता, त्याची आम्ही वाट बघत होतो, तर तो फोन करून आला असता ना, म्हणून वहिनी विचारत होती। बर बर। पद्मिनी, आणि आरतीचा फोन आला तर तिला सांग नेहाला परत घेऊ नये म्हणावं। नेहाला अजिबात करमत नाहीये तिथे। मगाशीच तिचा फोन आला होता। काय? नेहाचा फोन आला होता? कधी? मगाशीच आला होता। तर एवढं आश्चर्य वाटायचं काय आहे?